रेल्वे प्रवाशांचे प्रश्न मांडणाऱ्या कृपया इकडे लक्ष द्या या विशेष मालिकेत आज आपण आढावा घेणार आहोत पश्चिम उपनगरातल्या बोरिवली स्थानकाचा. बोरिवली स्थानक विकासाच्या दृष्टीनं पुढे पावलं टाकतंय, पण अजून बरेच प्रश्न मार्गी लागायचे. देशातल्या 32 रेल्वे स्थानकांपैकी मुंबईतल्या पहिल्या अत्याधुनिक रेल्वे स्थानकाचा मान बोरिवली स्थानकाला मिळालाय. पश्चिम उपनगरातलं महत्त्वाचं रेल्वे स्थानक अशी बोरिवलीची ओळख. जवळजवळ 4 लाख प्रवासी दररोज बोरिवली स्थानकातून प्रवास करतात. गेल्या 2 वर्षात बोरिवली स्थानकाचा चेहरा मोहरा चांगलाच बदललाय. असं असलं तरी बोरिवलीकरांच्या बऱ्याच मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. गोरेगावपर्यंत विस्तार होणारी हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत यावी. प्लॅटफॉर्म 1 वरून नाटकवाला लेनमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग बनवण्यात यावा. सगळ्या दुरंतो एक्सप्रेस बोरिवली स्थानकात थांबाव्यात. प्लॅटफॉर्म 9 आणि 10 ला सरकत्या जिन्यांची संख्या वाढवावी. बोरिवली स्थानकात 100 मेल एक्सप्रेस थांबतात, त्यातल्या प्रवाशांसाठी विश्रांतीगृह असावं. बोरिवली स्थानकात प्रसाधनगृहांची संख्या वाढवावी. प्लॅटफॉर्म 10 च्या बाजूला सातत्यानं असणाऱ्या चर्ची गर्दुल्यांचा बंदोबस्त करावा. बोरिवली पूर्वला रेल्वेच्या जागेत असणारं अनधिकृत पार्किंग हटवावं, यापैकी काही मागण्या. जो हार्बर लाइन जो अगर गोरेगाव से बोरीवली तक एक्सटेंड कर दिया गया तो पब्लिक को इतनी सुविधा हो जाएगी. दूसरी हमारी दुरंतो एक्सप्रेस, जितनी भी दुरंतो एक्सप्रेस है उसको बोरीवली में स्टॉपेज चाहिए हमको. बाकी इधर जो चौकी रात को चोरी हुआ होती है, गर्दुले लोग बैठते हैं, दारूआ पीते हैं, उसमें RPF भी क्या करेगा, पूरा दिन इधर कोई बैठने को, इसलिए पूरा RPF चौकी का हमारा डिमांड है. नहीं, छोटी छोटी जैसे चीज़ें जैसे रिक्शा का प्रॉब्लम है, ट्रैफिक का प्रॉब्लम, यहाँ पर जो दिक्कतें होती है शाम का टाइम में, वो सब स्टेशन के आसपास का कुछ यहाँ पर गलत तरीके से ड्रग्स के होते हैं, यहाँ पर आपको दारू के बोटल्स वगैरह मिल जाएंगे, ये सब जो चीज़ है इस तो चीज़ों में RPA वगैरह ध्यान देना चाहिए. सबसे बड़ी बात यह है कि जहाँ जहाँ ईस्ट में, चाहे कांदिवली है, चाहे मलाड है या बोरिवली है, इन जगहों पर RPF की ईस्ट में चौकी होना बहुत ज़रूरी है. और जो लोकल पुलिस है या ट्रैफिक के लोग हैं उनसे ये कहना कि ये जो गाड़ियाँ या रिक्शाज वगैरह लगते हैं या प्राइवेट गाड़ियाँ जो बीच में लगती हैं, जरा इनकी तरफ वो ध्यान दें. बोरिवली स्थानकाला A1 दर्जा असला तरी बोरिवली स्थानकात अजूनही त्या तुलनेनं कामं झालेली नाहीत. ह्या पश्चिम रेल्वेच्या ह्या A1 दर्जेच्या स्थानकाला आणखीन सुख सुविधा सुरक्षा ह्या तिन्ही गोष्टीची आवश्यकता होती. परंतु येणाऱ्या काळामध्ये जे बजेट येणार आहे, आणखीन काही बजेट तरतूद करता येईल का? कारण सुलभ शौचालय, वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि डॉर्मेटरी यात्री सुविधा इथे गरज आहे. ज्या अशा यात्री सुविधा इथे गरज आहे, त्या आवश्यक घटक आहे, त्या त्यांनी तरतूद केली पाहिजे. पश्चिम उपनगरातल्या इतर स्थानकांच्या तुलनेत बोरिवली स्थानकामध्ये गेल्या काही वर्षात चांगले बदल झालेत. डेक, जम्बो पंखे, पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट अशा सोयीसुविधा या ठिकाणी पाहायला मिळतात. पण आणखी थोडं लक्ष या स्थानकाकडे देण्याची गरज आहे. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.